दुधाला अनुदान देण्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये रास्ता रोको. दूध उत्पादकांना प्रति लिटर दुधामागे 10 रुपये अनुदान मिळावे तसेच दूध पावडरला 50 रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी भाजपच्या वतीने काल नाशिकमध्ये विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. मुंबई आग्रा महामार्गावर 10 मैल येथे रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक अडवण्यात आली. दूध किटली घेऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दुधाला अनुदान मिळालेच पाहिजे तसेच महाविकास आघाडीच्या धोरणाचा निषेध केला. तत्पूर्वी सिद्धपिंपरी येथे आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच नागरिकांना मोफत दूध वाटप करण्यात आले. भाजपाच्या महामंत्री आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल डिकले यांच्यासह अन्य कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. सागर राजपूत, रिपोर्टर, लोकहिंद.